विधानसभा निवडणुकीच्या प्रक्रियेला आजपासून सुरुवात झाली आहे. निवडणुकीसाठी रिंगणात उतरण्यास उमेदवार सरसावले असून युती तसेच महाआघाडीच्या उमेदवारांनी आज मोठ्या प्रमाणात शक्तीप्रदर्शन करीत आपले अर्ज दाखल केले आहेत. कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यात उमेदवारांनी आज आपले अर्ज दाखल केले. कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार ऋतुराज पाटील यांनी आपली उमेदवारी दाखल केली. तर उत्तर मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार आणि विद्यमान आमदार राजेश क्षीरसागर यांनी आपली उमेदवारी आज दाखल केली आहे. कागल मतदारसंघातून राष्ट्रवादीचे उमेदवार विद्यमान आमदार हसन मुश्रीफ तर शिवसेनेकडून संजयबाबा घाडगे यांची उमेदवारी दाखल झाली असून अपक्ष म्हणून समरजित सिंह घाडगे यांनी आपली उमेदवारी दाखल केली आहे. शिरोळ विधानसभा मतदारसंघातून शेतकरी संघटनेचे अनिल उर्फ सावकार मादनाईक यांनी तर शिवसेनेतर्फे विद्यमान आमदार उल्हास पाटील यांनी आपली उमेदवारी दाखल केली आहे. शाहूवाडी पन्हाळा विधानसभा मतदारसंघातून जनसुराज्य पक्षाचे अध्यक्ष विनय कोरे यांनी आपली उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. उद्यापासून अर्ज भरणा प्रक्रियेत जोरदार वाढ होणार आहे. वेगवेगळे इच्छुक उमेदवार आपले अर्ज दाखल करतील आणि त्यानंतर निवडणूक प्रक्रियेतील वेगवेगळ्या घडामोडींना सुरुवात होणार आहे. सबस्क्राइब करा तरुण भारत डेली बेलगम न्यूज चॅनलला आणि ताज्या घडामोडी सर्वात आधी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.